नमस्कार, मी अभिजित केळकर। आज मी तुमच्या सगळ्यांसमोर आलो आहे त्याला एक विशेष कारण आहे। मी एक विशेष वेगळी भूमिका घेऊन तुमच्या समोर येणार आहे। कलर्स मराठीवरच्या योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत मी एका वेगळ्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे। माझ्या पेहरावावरून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, अगदी बरोबर, मी बालगंधर्वांच्या भूमिकेत तुमच्या समोर येणार आहे। खरं तर या भूमिकेसाठी मला विचारलं गेलं तेव्हा माझ्यावरच विश्वास बसेना, कारण जेव्हा बालगंधर्व हा चित्रपट मी केला होता तेव्हा शंकर महाराजांचं आणि बालगंधर्वांचं आध्यात्मिक काहीतरी नातं होतं याबद्दल मला अजिबातच कल्पना नव्हती। पण ही भूमिका जेव्हा मला विचारली गेली तेव्हा मी तेवढाच जास्त एक्साइटेड होतो, उत्सुक होतो। सो लगेचच मी या भूमिकेला हो म्हटलं। आणि आता शूटिंगला सुरुवात होऊन फक्त 2 दिवस झालेत, 2 दिवसाचं शूटिंग केलंय आणि ह्या नाशिक जवळ एका शेतात आमचा अप्रतिम सेट उभारलेला आहे आणि शूटिंगला सुरुवातही झालेली आहे। मी आत्ताच जॉईन झालो आहे पण 2 दिवस झाले शूटिंगला असं वाटतच नाही। गेले अनेक दिवस आणि अनेक महिने शूटिंग करतोय, इतकं सगळ्यांची छान बॉन्डिंग झालं आहे, सगळ्यांची खूप चांगल्या प्रकारची मैत्री झाली आहे। आणि जेव्हा सिनेमा केला होता तेव्हा खरं तर सुबोधकडे बघून नेहमी वाटायचं की बालगंधर्वांवरचा एवढा भव्य दिव्य चित्रपट झाला, आता ह्या इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर इतक्यात तरी काही येणार नाही। सो आपली कितीही इच्छा असली तरी ही भूमिका काही आपल्याला करायला मिळणार नाही। पण नाही, माझ्या नशिबात तो योग होता। मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाची भूमिका करण्याची संधी मला या मालिकेमुळे मिळतीय। जशी एक्साइटमेंट आहे, आनंद आहे, त्याचप्रमाणे ही भूमिका आपण बखूबी निभावली पाहिजे, तेवढा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याची खूप मोठी जबाबदारी आहे याची कल्पना मला आहे। त्यामुळे सगळ्याच भूमिका करताना मी त्या मनापासून करतो, पण ही भूमिका करताना मी विशेष लक्ष देऊन समर असून ही भूमिका करतोय। या मालिकेत माझाच मित्र प्रमुख भूमिकेत आहे, संग्राम। त्यामुळे संग्राम पुन्हा एकदा भेटणार, त्याच्याबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळणार। अदरवाईज आम्ही जी मजा मस्ती करतो शूटिंग नसतानाही तीही पुन्हा एकदा करायला मिळणार, अनुभवायला मिळणार, या सगळ्याचाही खूप आनंद आहे। आणि आमचं युनिटसुद्धा